पर्यावरण संतुलनासाठी वन विभागामार्फत वृक्ष लागवड केली जाते, मात्र या वृक्षांचं संवर्धन होताना दिसत नाहीये. ओझर टाउनशिप इथं वनमंत्र्यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली, पण त्याचा कसा फज्जा उडाला पाहूया हा रिपोर्ट. ओझर टाउनशिप नाशिकमधली ही वसाहत, इथे HAAL आणि वनविभागाच्या वतीनं वृक्ष लागवड अभियान राबवण्यात आलं. या कार्यक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. मात्र वनमंत्र्यांच्या हस्ते लावण्यात आलेली अनेक रोपं उन्हाळ्यापूर्वीच वाळून गेली आहेत. राज्यात मोठा गाजावाजा करत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा राबवण्यात आला, वन विभागानं हा राबवला. मात्र आपण जर नाशिकमधली परिस्थिती बघितली तर ती किती विदारक आहे हे आपल्या लक्षात येईल. HAAL सारख्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड सारख्या ठिकाणी मी आहे. या ठिकाणी झाड लावलं होतं, आता या ठिकाणी झाड दिसत नाही आहे. आपण त्या ठिकाणी बघू शकतो, त्या ठिकाणी सुद्धा झाडचं जे आहे खड्डा हा आपल्याला दिसून येतो आहे, आणि त्या ठिकाणी थोडंसं काम केलेलं दिसतं आहे. मात्र त्या ठिकाणी झाड पूर्णपणे वाळलेलं आहे. जर त्याच्या बाजूला बघितलं तर त्या बाजूला, तर मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर मागच्या बाजूला तर पूर्णपणे खड्डा तिथं रिकामा आहे, मात्र त्या ठिकाणी झाडच लावण्यात आलेलं नाही. असे अनेक ठिकाणी जर आपण परिस्थिती बघितली तर खूप भयानक आहे. राज्यात गेल्या 7 जुलैला 4 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. नाशिक जिल्ह्याला 20 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट असताना त्याच्या 1.5 पट वृक्ष लावण्यात आले, पण त्यासाठीची निगा मात्र राखण्यात आली नाही. इथे वृक्ष लागवडीसाठी खोदलेले खड्डे दिसतात, पण त्यात झाडच दिसत नाही. आजूबाजूला गाई म्हशी मुक्तपणे चरताना दिसत आहेत, त्यामुळेच लावलेली झाडं जगली नाहीत असं स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे. दिनभर डोर चरते रहते वहां पे. अच्छा, पौधे लगाए गए थे लेकिन? हाँ, पौधे लगाए गए थे. अच्छा, अभी क्या हालत है उनकी? अभी तो पूरे मर गए ना वो. हाँ. सब डोर खा गए ले वो. हाँ. तो आपको क्या लगता है कि आना चाहिए यहाँ पे देखने, देखभाल होनी चाहिए? जब इतनी मेहनत करके लगाया तो फिर तो देखभाल करना चाहिए था, पानी वानी डालना चाहिए था. रोप पुरवठा जबाबदार आमचा आहे, आणि वन जमीन मध्ये लावलेले रोपांच्या संरक्षणाच्या संवर्धन जबाबदारी वन विभागाने घेतलेले आहे, आणि इतर ठिकाणी लावलेले रोपासाठी जबाबदारी संबंधित यंत्रणाचं असतं. पर्यावरण संतुलनासाठी 33% क्षेत्र हे वनाच्छादित असणं गरजेचं आहे. राज्यात केवळ 20% वनक्षेत्र आहे. हे क्षेत्र वाढावं यासाठी हॅलो फॉरेस्ट 1926 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलं. मात्र संवर्धन होत नाही या तक्रारीला जुजबी उत्तर देऊन टाळण्यात येत आहे. पुढच्या वर्षी राज्यात 13 कोटी वृक्ष लागवडीचं लक्ष्य निश्चित करण्यात आलंय, पण आता खरी गरज आहे ती लावलेल्या वृक्षांचं ऑडिट करण्याची. योगेश खरेसर, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.